नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज व्यापार चक्र या प्रकरणापैकी पहिला व्हिडिओ यामध्ये आपण व्यापार चक्र म्हणजे काय ज्याला इंग्रजीमध्ये बिझनेस सायकल्स म्हणून ओळखलं जातं व्यापार चक्र म्हणजे काय त्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत मित्र हो जगामध्ये भांडवलशाही मिश्र आणि साम्यवादी अर्थव्यवस्था अशा महत्वाच्या तीन प्रकारांचा आपण अभ्यास करतो यापैकी भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये देशाचा आर्थिक विकास हा एका ठराविक गतीने झालेला दिसून येत नाही त्यांच्या आर्थिक व्यवहारात सातत्याने चढ उतार झालेले दिसून येतात या पार्श्वभूमीवर अर्थ अर्थ मिश, मिश्र अर्थव्यवस्थेतही अशाच प्रकारचे काही प्रमाणात बदल घडून आलेले दिसतात मात्र साम्यवादी अर्थव्यवस्थांमध्ये चक्रीय बदल घडून येत नाही कारण मिश्र मिश्र अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था ह्या अनियोजित अर्थव्यवस्था असलेल्या दिसून येतात या अर्थव्यवस्थांचं नियोजन कमी प्रमाणात शासन किंवा मध्यवर्ती यंत्रणेकडून केलं जात या उलट साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये मध्यवर्ती व्यवस्था व्यवस्था शासन व्यवस्ता बहुतेक निर्णय घेण्याचं काम करत असते भांडवलशाही अर्थव्यवस्थेत बहुतेक निर्णय उत्पादनाचे बहुतेक निर्णय हे बाजार यंत्रणेच्या सहाय्याने किंमत यंत्रणेच्या सहाय्याने घेतले जात असलेले दिसून येतात परिणामी देशाच्या उत्पादन रोजगार व्यापार किंमत पातळी नफा व मजुरी यासारख्या घटकांमध्ये वारंवार चक्राकार बदल घडून येताना दिसतात अशा प्रकारच्या बदलांमध्ये एक प्रकारचे सातत्य असलेले दिसून येते आणि म्हणून या घटकांमध्ये घडून येणाऱ्या सातत्यपूर्ण बदलांना व्यापार चक्र असेही म्हणतात अर्थव्यवस्थेमध्ये विशेषत भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व्यापार चक्र निर्माण होतात याबाबतीत विविध अर्थशास्त्रज्ञांमध्ये एकमत असलेले दिसून येते मात्र व्यापार चक्रांचा कालावधी किती असेल ती किती काळ टिकतील या बाबतीत मात्र वेगवेगळ्या अर्थतज्ञांमध्ये मत मतभेद असलेले दिसून येतात अर्थशास्त्रामध्ये अर्थतज्ञ क्लेमंट जगलर जोसेफ सिम्पिटर हायक जे एम केन्स हिक्स आणि या यासारख्या विविध अर्थतज्ञांनी व्यापार चक्राच्या अभ्यासात भर घातलेली दिसून येते आता व्यापार, व्यापार चक्र म्हणजे काय हे आपण समजावून घेऊ व्यापार चक्र म्हणजे तेजी आणि मंदीचे चक्र होय तेजीनंतर मंदी व मंदीनंतर पुन्हा तेजी असा क्रम अर्थव्यवस्थेत चालू असलेला दिसून येतो त्याला व्यापार चक्र असे म्हणतात काही वेळा अर्थव्यवस्थेत वस्तूंच्या किमती वाढतात त्यामुळे उत्पादकांना नफा वाढतो ते अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी योजना हाती घेतात त्यामुळे एकूण उत्पादनात वाढ घडून येते उत्पादनासाठी कच्चा माल श्रमिक भांडवल या यासारख्या घटकांना मागणी वाढते परिणामी लोकांना रोजगार मिळून वेतन दर व्याज दर इत्यादी मध्ये वाढ होताना दिसते एकूणच आर्थिक उलाढाल वाढते अशी जी परिस्थिती निर्माण होते तिला तेजी म्हणतात या उलट वस्तूंच्या किमती हळूहळू कमी होऊन अर्थव्यवस्था घसरणीला लागते अखेर किमती इतक्या कमी होतात की काही उत्पादकांना तोटा होऊ लागतो त्यामुळे काही उत्पादक आपले उत्पादन बंद करतात तर काहीजण उत्पादनाचे प्रमाण कमी करू लागतात यामुळे उत्पादन घटकांची मागणी कमी होऊन बेरोजगारीत वाढ घडून येते वेतन दर कमी होतात नवीन गुंतवणूक करण्यास कोणीही तयार नसल्याने भांडवल गुंतवणूक कमी होऊन कर्जाला मागणी नसल्यामुळे ही कमी होतात एकूण अर्थव्यवस्थेतील क्रयशक्ती कमी झाल्याने मागणी कमी होऊन किमती घसरू लागतात संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये निराशेचे वातावरण निर्माण होऊन एक प्रकारचे आर्थिक संकट क्रायसिस निर्माण होतात ही अवस्था मंदी होय मंदीतून बाहेर येण्यासाठी शासकीय पातळीवर विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या जातात सरकार वेगवेगळे उपाय योजून गुंतवणुकीत वाढ करण्याचा प्रयत्न करू लागते परिणामी अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन घडून येऊ लागते आणि यातून अर्थव्यवस्था पुन्हा तेजीकडे वाटचाल करू लागते थोडक्यात तेजीनंतर मंदी आणि मंदी नंतर पुन्हा तेजी हे चक्र म्हणजेच व्यापार चक्र असे म्हणता येईल व्यापार चक्र ही वेगवेगळ्या प्रकारची असलेली दिसून येतात काही व्यापार चक्रे ही दीर्घकालीन असतात तर काही अर्थ व्यापार चक्र ही मर्यादित स्वरूपाची असतात व्यापार चक्राच्या अवस्था आणि व्यापार चक्राची वैशिष्ट्ये त्याचे प्रकार अभ्यासण्यापूर्वी व्यापार चक्राची व्याख्या अभ्यासल्यास व्यापार चक्राचा अर्थ अधिक स्पष्ट होईल चला तर मग व्याख्या अभ्यास पहिली व्याख्या जे एम केन्स या प्रसिद्ध अर्थतज्ञाची अभ्यासता येईल जे एम केन्स यांच्या मते वाढत्या किमती व वा घट्टी बेकारी असलेल्या तेजीच्या किंवा उत्तम व्यापाराच्या कालखंडानंतर घटत्या किमती आणि वाढती बेकारी असलेल्या मंदीचा कालखंड यांनी मिळून बनलेल्या चक्राला व्यापार चक्र असे म्हणतात शुम्पीटर यांची व्याख्या अभ्यासता येईल शंपिटरच्या मते आर्थिक घडामोडींच्या बाबतीत दीर्घकालीन संतुलन स्थितीत तरंगाप्रमाणे घडून येणारे चढ उतार म्हणजे व्यापार चक्र होय या दोन्ही व्याक्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असे लक्षात येते की तेजी नंतर मंदी व मंदीनंतर पुन्हा तेजी असा क्रम अर्थव्यवस्थेत आर्थिक विकासाच्या टप्प्यात चालू असलेला दिसून येतो त्याला व्यापार चक्र असे म्हणतात तथापि तेजीनंतर लगेचच मंदी आणि मंदीनंतर लगेचच तेजी येत नसून तेजी मग घसरण त्यानंतर मंदी आणि पुनरुज्जीवन अशा प्रकारच्या प्रक्रियेतून व्यापार चक्राची निर्मिती होते आणि पुन्हा तेजीच्या अवस्थेकडे अर्थव्यवस्था वाटचाल करू लागते अशा प्रकाराने चक्रीय बदल घडून आलेले दिसून येतात थोडक्यात व्यापार चक्र म्हणजे अशा कालखंडाचा समावेश असतो काही काळ व्यापाराची स्थिती अत्यंत चांगली असते ज्या काळात वस्तूंच्या किंमत किंमत पातळीत वाढ होते याबरोबरच रोजगारीचे प्रमाणही वेगाने वाढते त्याला तेजीचा काळ म्हणतात इथं आपल्याला दुरुस्ती करायचे बे बेरोजगारीचे बे प्रमाण अत्यंत कमी होते असं बरोबर आहे रोजगारीचे प्रमाण वाढते आणि बेरोजगारीचे प्रमाण अत्यंत कमी होते त्याला तेजीचा काळ म्हणतात याबरोबरच या, या कालखंडानंतर काही काळ वाईट व्यापाराचा कालावधी येतो याचे वैशिष्ट्य म्हणजे या, वैशिष्ट या काळात किमती अगदी खालच्या पातळीवर जातात शिवाय बेरोजगारीचे प्रमाण मोठे असते त्याला मंदी म्हणता येईल आणि म्हणून आर्थिक घडामोडीतील हे चढ उतार एका चक्राकार गतीने होताना दिसून येतात त्यालाच व्यापार चक्र म्हणून ओळखता येईल व्यापार चक्राच्या प्रमुख चार अवस्था असतात जसं आधी आपण मघाशी म्हणालो तेजी त्यानंतर घसरण त्यानंतर मंदी आणि मग पुन्हा पुनरुज्जीवनानंतर तेजीकडे वाटचाल अशा या चार अवस्था प्रमुख चार अवस्था आहेत त्यांचा आपण अभ्यास पुढील भागात करू विद्यार्थी हो तुम्हाला जर का याविषयी काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याविषयीचे कमेंट करू शकता आणि या अनुषंगानं दिलेल्या टेस्टचा टेस्टवरचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये द्या धन्यवाद